मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची गुड न्यूज आलेली, पैसे जमा झालेले आहे. परंतु पैसे जमा हे कुठल्या महिलांना झालं हे महत्त्वाचं आहे. अशा महिला होत्या ज्या साधारणतः 12 ते 13 लाख महिला होत्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. फक्त याच महिला सरसगट सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत, कारण आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता लागल्यापासून सरकारला पैसे पाठवण्याचा अधिकार नाही. मग या महिलांना जे पैसे जमा झाले त्या कोणत्या महिला आहेत? तर तुमचं दिवाळीचं बोनससुद्धा जमा झालेलं नाही आहे, 13,000 सुद्धा जमा झालेलं आहे. मग या महिलांना आज जे पैसे जमा झाले ते कोणते आहेत? याचीसुद्धा सबसिडी जमा झालेली नाही आहे. मग तुम्हाला जे स्क्रीनशॉट दिसत आहे 3,000 रुपये जमा झालेले किंवा 4,500 रुपये जमा झालेले किंवा 7,500 रुपये जमा झालेले, हे अशा आणि याच महिलांना जमा झालेत ज्या महिलांना सरकारने 4था आणि 5वा हप्ता किंवा 3रा हप्ता जमा केला होता, परंतु टेक्निकल कारणामुळे काही तांत्रिक घडामोडीमुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. सरकारने त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते, निर्देश दिले होते की त्या ठिकाणी ज्या ज्या महिलांचं आधार शिल्लक ॲक्टिव्ह नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी लक्ष घाला. बँकेमार्फत बँकेला सुद्धा आदेश दिले की तुमच्या थ्रू त्या ठिकाणी अनेक महिला आहेत ज्यांना माहिती नाही आधार शेडिंग कसं करायचं की ई KYC कशी करायची, तर कॉलच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पैसे जमा झाले, सरकारने जमा केले, परंतु तुमची आधार शेडिंग नाही आहे असे अनेक महिलांना कॉल आले होते. अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, होत आहेत. त्याच्यामुळे सरसगट ज्या महिला आहेत साधारणतः 1,96,00,000 प्लस महिला आहेत, दिवाळीचं बोनस 5,500 रुपये तर हे तुम्हाला नाही मिळत. ज्या महिलांना 1 रुपयाही नाही मिळाला किंवा ज्या महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 जमा झाले होते किंवा ज्या महिलांना 3रा टप्प्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले होते किंवा 4,500 रुपये जमा झाले होते, अशा आणि याच महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते येत आहेत, किंवा ज्या महिलांना 1 रुपयाही जमा झाला नव्हता, मध्यंतरी त्यांना पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता जमा झाला होता, त्याच्यानंतर त्यांना 1 SMS आला होता की तुमचा फॉर्म प्रोव्हिजनली रिजेक्ट करण्यात आलेला आहे, अशाच महिलांच्या खात्यात आता जे पैसे आहेत ते जमा होत आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही बाकीच्या महिलेने गैरसमज करून घ्यायची आवश्यकता नाही आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती या माहिती व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरासरी तुम्हाला सरकारने 1 जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 रुपये जमा केले असतील, तर हेच पैसे ज्या महिलांना मिळाले नव्हते. अशा अनेक महिला आहेत, लाखो महिला आहेत, या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, जमा होत आहेत. तुम्हाला सुद्धा जर अजून 3,000च मिळाले होते का, 4,500 रुपयेच मिळाले होते का, कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि 7,500 रुपये जर संपूर्ण तुम्हाला मिळाले असतील तर लक्षात ठेवा, सरकारने एवढेच सध्याच्याला पैसे 7,500 सर्व महिलांना पाठवले आहेत ज्या महिलांचं आधार शिल्लक नव्हतं. काही तांत्रिक घडामुळे, तांत्रिक अडचणीमुळे महिलांना पैसे जमा झाले नव्हते किंवा त्यांचं आधार ॲक्टिव्ह नव्हतं, अशा महिलांच्या खात्यात पैसे आज जमा झालेले. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना हे पैसे जमा झाले नाहीत. ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील त्या महिलेने तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे, त्याचबरोबर तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपलासुद्धा शेअर करायचा. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आचारसंहिता लागलेली आहे. जे कुठले तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर ते पैसे तुमचे नव्याने कुठल्याही प्रकारे सरकार, जे सरकारने 46,000 कोटीचं बजेट मंजूर केलं होतं एकंदरीत 9 महिन्याचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सरकारने जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे साधारणतः 5 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा केलेत. राहिला प्रश्न तुमचा दिवाळी बोनसचा, त्याच्यामुळे 6वा आणि 7वा हप्ता आणि दिवाळी बोनस असं मिळून तुम्हाला 5,500 येणार होते, परंतु शक्यतो आता ते डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तत्पूर्वी आज जे पैसे जमा झालेत हे फक्त ऑलरेडी सरकारने पाठवले होते, काही तांत्रिकमुळे तुम्हाला मिळाले नव्हते, तर ते महिलांना मिळत आहे. ज्या महिलांना मिळालं असेल त्याने कमेंटच्या माध्यमातून सांगायचं की आज 9 वाजता माझ्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्या महिलांपर्यंत हा शेअर करायचा आहे. अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या, फॉर्म भरला होता, फॉर्म अप्रूव्हल पण झाला होता, परंतु पैसेच खात्यात जमा होत नव्हते. अनेक महिलांचे होत होते, त्यांच्या शेजारी होत होते, पाहुण्यांचे होत होते, त्यांना अनेक महिला सांगत होत्या आज माझे पैसे आले बरं का ताई, परंतु त्या महिलाला पैसे मिळाले नव्हते. अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकार तुमच्या दारी तुमच्या घरात येणारे, पत्र व्यवहार तुम्हाला करणार आहे. सरकारने जे प्रशासन नेमलेलं आहे ते तुमच्या घरापर्यंत येणार आहे, पत्र घेऊन येणार आहे की आम्ही लाडक्या बहिणींनो भावांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, त्याच्या संदर्भात जे काय आणि त्याच्या संदर्भात पैसे
असतील नसतील तो भाग वेगळा आहे, परंतु पत्र तर तुमच्या घरात सगळ्यांच्या येणार आहे. ज्या ज्या महिलेला लाभ मिळाला आहे त्या महिलांना हे पत्र येणार आहे. त्याच्यात एखादी महिला असेल जिला पैसे नसतील मिळाले त्यासुद्धा असू शकतील. त्याच्यामुळे जे काय तुमचं म्हणणं आहे ते सरकार दरबारी तुम्ही मांडू शकणार, परंतु सरकारला आता अधिकार नाही आहे तुम्हाला अधिकृतपणे पैसे पाठवण्याचा. जे ऑलरेडी आचारसंहिता व्हायच्या अगोदर सरकारने जे सेंड केले होते किंवा त्या ठिकाणी बँकेला जे सेंड केले होते बँकेकडे त्या ठिकाणी जमा करणे तेच पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपवर शेअर करायचा आहे, लाईक करायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबसुद्धा करून द्यायचं आहे.